उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी एका डिझायनर तरुणीच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे अनिक्षा जयसिंघानी असं त्या तरुणीचं नाव असून धमकी आणि कट रचल्याचा आरोप अमृता फडणवीस यांनी त्या तरुणीवर केला आहे या प्रकरणी मलबार हिल पोलीस स्टेशनमध्ये अनिक्षा जयसिंघानी आणि तिचे वडील अनिल जयसिंघानी यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे या प्रकरणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात हा मुद्दा उपस्थित केला त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी सविस्तर निवेदन सादर केलं या निवेदनामध्ये फडणवीसांनी अनेक धक्कादायक खुलासे देखील केलेत अमृता फडणवीसांना अडकवणारी अनिक्षा जयसिंघानी आणि अनि तिचे वडील अनिल जयसिंघानी नेमके कोण आहेत हेच आपण समजावून घेऊया अनिक्षा जयसिंघानी ही फरार आरोपी अनिल जयसिंघानी यांची मुलगी आहे अनिल जयसिंघानी हा बुकी असून त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत सध्या तो फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत सूत्रांच्या माहितीनुसार अनिक्षा ही लॉ ग्रॅज्युएट आहे तिने डिझायनर म्हणून अमृता फडणवीस यांच्याशी संपर्क साधला दोन हजार पंधरा सोळा या काळामध्ये ती अमृता फडणवीस यांना भेटत होती त्याचबरोबर अमृता फडणवीस यांना तिने डिझाईन केलेले कपडे वापरण्याची त्यांनी विनंती केली होती हळूहळू संबंध वाढवून तिने अमृता फडणवीस यांचा विश्वास संपादित केला त्याचबरोबर आईचं निधन आहे असं सा सांगत अमृता यांची सहानुभूती मिळवली अनिक्षा ही उल्हासनगरची रहिवाशी आहे अमृता फडणवीस यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अनिक्षाने विश्वास संपादन केल्यानंतर तिच्या वडिलांवरील पोलीस केसेस संपवण्यासाठी एक करोड रुपयांची ऑफर दिली त्याला नकार दिल्यानंतर अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न तिच्याकडून करण्यात आला त्यानंतर अमृता हो यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली मुंबईच्या गुन्हे विभागाचे माजी पोलीस उपायुक्त अमर जाधव हो यांच्यावरील आरोपावरून अनिल जयसिंगानी याचं नाव पहिल्यांदा समोर आलं होतं जाधव यांनी क्रिकेट मॅच दरम्यान बेटिंग करण्यासाठी भाग पाडून मुलांना आणि बायकोला कैदेत ठेवलं होतं असा आरोप जयसिंघानी याने केला होता याबाबत गुन्हे विभागाने जयसिंघानी याचं म्हणणं लिहून घेतलं होतं परंतु जयसिंगांनी याच्या आरोपांबाबत पुढे काय झालं याची माहिती दिली नाही अमर जाधव यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आणि त्यानंतर काही वर्षांनी त्यांनी रिटायरमेंट घेतली जयसिंघानीवर बेटिंगबाबतच्या अनेक केसेस दाखल आहेत त्याचबरोबर तो बुकीशची गँग देखील चालवत होता बेटिंगमधील स्पर्धा कमी करण्यासाठी जयसिंगांनी हा त्याच्या स्पर्धकांची माहिती पोलिसांना देत होता पोलिसांकडे अमृता फडणवीस यांनी दाखल केलेल्या तक्रारीमध्ये म्हटलंय की जर अमृता यांनी त्या मुलीला मदत केली तर ती बुकीशची माहिती पुरवेल ज्यावरून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल या गुन्ह्याचा तपास करणाऱ्या पोलिसांच्या म्हणण्यानुसार सध्या तरी अनिक्षावर याआधी कुठल्याही केसेस दाखल असल्याचं समोर आलेलं नाहीये परंतु अनिल जयसिंघांनीवर अनेक केसेस दाखल आहेत सध्या पोलीस अनिष्ठाच्या विरोधात पुरावे गोळा करत असून त्याप्रमाणे पुढची कारवाई करण्यात येणार आहे अधिवेशन सुरू असल्याने सभागृहात हा प्रश्न उपस्थित करण्यात आला त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण प्रकरणाची माहिती सभागृहाला दिली पोलिसांनी यात तपास सुरू केला असून जयसिंग आणि याच्याशी संबंधित अनेक नेत्यांची आणि पोलिसांची नावं समोर आल्याचं देखील फडणवीसांनी सभागृहाला सांगितलं या प्रकरणी पोलिसांनी अनेक्षाला ताब्यात घेतलं असून अनिल जयसिंगांनी याच्या घरी पोलीस तपास करतायत या प्रकरणात पुढे कुठले खुलासे होतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे तुम्हाला या संपूर्ण प्रकाराबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका